तो काळ असा होता मराठा साम आणि त्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य प्रस्थापित होत होत इंग्रजांच्या विरुद्ध लढायचं होतं आणि लहुजी वस्ताद साळवेंना हे माहिती होत की ज्या प्रकारे इंग्रजांनी आपल्या मराठी माणसाला या ठिकाणी चिरडलाय ज्या प्रकारे आमच्या मावळ्यांना त्या ठिकाणी चिरडलेलं आहे पुन्हा एकदा क्रांतीची ज्योत पेटवावी लागेल आणि धकधकत्या रक्ताने या ठिकाणी मैदानात उतरणारे पैलवान तयार करावे लागतील योद्धा तयार करावे लागतील शस्त्रांमध्ये पारंगत अशा प्रकारचे वीर तयार करावे लागतील आणि म्हणून या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा क्रांतिकारकांना देशभक्तांना शस्त्राचं आणि लढाईचं प्रशिक्षण देणारी शाळा ही जर कोणी काढली असेल तर ती या ठिकाणी लवजी वस्ताद साळवेंनी काढली आणि म्हणून त्यांना जे आद्य क्रांती गुरु म्हटलं जातं याचं कारणच हे आहे की पहिल्यांदा त्यांच्या हो डोक्यामध्ये हा विषय आला की जर मी लढणारे तरुण तयार करणार नाही तर माझा देश कधी स्वतंत्र होऊ शकत नाही आणि म्हणून या वस्तादानं या गुरुनं अशा प्रकारचं त्या ठिकाणी काम सुरू केलं की त्यातनं आपल्याला माहिती आहे ज्यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात ते वासुदेव बळवंत फडके यांना सर्व प्रशिक्षण या ठिकाणी लवजी वस्ताद साळवेंनी दिलं लोकमान्य टिळकांना प्रशिक्षण दिलं आणि अर्थातच महात्मा ज्योतिबा फुलेंना देखील प्रशिक्षण दिलं पण महात्मा ज्योतिबा फुलेंना केवळ त्या ठिकाणी डावपे शिकवले एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये तर जी एक मालिका महात्मा ज्योतिबा फुले सुरू केली समाज सुधारण्याची समाजातली विषमता दूर करण्याची आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिकवून त्यांच्या माध्यमात खऱ्या अर्थानं महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे याची मुहूर्तमेळ त्या ठिकाणी जी काही करण्यात आली ही मुहूर्तमेळ करताना समाजात असेही समाजाचे ठेकेदार होते की जे त्या काळामध्ये हल्ला करायचे हमला करायचे त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंना त्रास द्यायचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवर विष्ठा फेकण्यापर्यंत अशा प्रकारचं वाईट कृत्य त्या काळात व्हायचं आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये लहुजी वस्तात साळवेंनी त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंना सांगितलं काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही तुमचं काम करा आणि एका भिंतीसारखे लहूजी वस्ताद साळवे हे त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यानंतर कोणी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वाटेला जाण्याचंही हिंमत देखील केली नाही अशा अनेक नावं घेता येतील की ज्या नावांना खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी लहूजी वस्ताद साळवे यांनी या देशाकरता प्रशिक्षण दिलं